आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. ते तीन इलेक्शन त्यांनी लढवल्या, अहो ज्याचं नावच उल्हास आहे त्याच्या अंगामध्ये उल्हासच आहे, त्याचं नावच उल्हास. होता उल्हास म्हणून वाचलास. होता उल्हास म्हणून वाचलास. मी ज्यांच्यासाठी बोललो ते मला आदरणीय आहेत, पण जनतेला असं वाटतं की तुम्ही चुकला, निश्चित चुकला. भावानो, वागलच्या त्याचा कधी खाली होणार नाहीत, त्या माणसाचं तोंड बघायचं नाही. जो आमदार खांद्याला खांदा लावून कुठलंही दुःखद घटना असू दे, आनंदाची घटना असू दे, पायाला भिंगऱ्या लावून फिरणारा तो खरा आमदार. परिजन म्हणतात आम्ही अमुक वर्ष सेवा केली, तमुक वर्ष सेवा केली. आम्ही काय केलं, आपण जनतेनं, कोण म्हणतं 20 वर्षे, कोण म्हणतं 38 वर्षे, कोण म्हणतं 40 वर्षे, माझं वय 60. वयाच्या 18व्या वर्षापासून आम्ही, तुम्ही जे सांगणार आहे त्यांना आम्ही मतच देतोय आणि तुमची पोस्टर लावतोय. बाळाचं पाप पाळण्यात दिसतात, तसे ही सगळी जी मंडळी आहेत आमची नेते मंडळी, बऱ्यापैकी आम्ही त्यांचा प्रचार केला, त्यांची पोस्टर लावलेत, ते आदरणीय आजही आम्हाला कालपर्यंत होते. परंतु अतिशय चुका करायल्यानंतर मग जरा त्यांना समज द्यावी लागेल. शेवटी लोकशाही, प्रत्येकाने काय करावं ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे. जनतेला जे वाटतंय ते मी माझं मत व्यक्त करतोय. बऱ्याच जणांसाठी मगाशीच कोण तर म्हटलं बुलंदी आवाज, खरं सांग काय, बुलंदी आवाज सगळ्यांचाच आहे. तुमची ताकद हाच माझा आवाज. तुम्हाला जे वाटतं तेच मी बोलणार, वावग बोलणार नाही. वावग बोललो तर तुम्ही मला खाली उतरायच्या अगोदर शिक्षा द्या, मी जी तुम्ही शिक्षा द्यायची ना ती मी भोगायला तयार आहे. कुणावरही मला टीका टिप्पणी करायची नाही. आज 5 वर्षे झाली, त्याच्यापूर्वी त्यांनी चळवळीत मुलांदाजाने काम केले, कुणालाही नाकारता येणार नाही. परमेश्वरच प्रसन्न झाले त्यांना, वनवास सोसायचा किती. आणि आदरणीय उद्धव साहेबांनी त्यांना आशीर्वाद दिला, त्यांना सेनेचं तिकीट दिलं. शिवसेनेचे आता जिल्हा तालुका अध्यक्ष म्हणले की आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की बाबा त्यांना तिकीट द्या. बऱ्याच वेळी मला काय समजत नाही, अगदी जेवण तयार होईपर्यंत एक व्यक्ती असते, जेवण तयार झालं नाही मध्ये गेले, त्यांच्या गाडीच्या काचा खाली कधी तुम्ही बघितलाय काय, त्यांच्या बसण्याची हाईट बघितलाय काय, जनतेला ते मान्य होणार आहे काय. आणि आज म्हणत असतील चळवळ टिकली पाहिजे. चळवळ टिकण्याबद्दल भावानं कोणाचंही दुमत नाही. चळवळी तुम्हीच मोडून काढला, आता तुमची चळवळ नाही, आता तुमची वळवळ आहे. वळवळ ही थांबली पाहिजे. आपण बऱ्याच वेळी बघा, एखादा सर्प मारतो अगदी किडका असतोय आणि आपण काठी बाजूला टाकतोय, तर आतनं म्हातारी द्या, अरे ते वळवळाला मेले का बाप. आपण म्हणतोय त्याला रक्त आलं मुंग्या लागले की ते मरतोय, पण नाही म्हातारी मी द्या त्याला ठेवायचं नाही. वळवळी खेचायच्या आपण सर्वांनी मिळून. किती सांगावं तेवढं थोडं आहे. उल्हास पाटील एक अशी व्यक्ती आहे, आम्ही खरं सांगू उल्हास पाटलांना विरोध करणारी माणसं आम्ही. काही वेळा आम्ही विरोध केला, त्याचं काम बघितलं, त्याची तळमळ बघितली आणि मग आम्हाला वाटलं आमचं मन राहत नव्हतं. काल परवा मला 4-5 फोन आले, मला जरा खास सांगावं असं वाटतंय बरं का, की एक
15 तारखेला एक लोकनेता पेपर आहे, त्या पेपर मध्ये फोटो आलाय माझा। मलाही माहित नाही माझा फोटो आलेला। मी भरायचं म्हणलं, मला समोर बोलणारा माणूस माझ्यावर बोलायचा बंद का झाला? मला काही माझ्या खास मित्रांनी, म्हणजे मला ज्यांना डायरेक्ट विचारता येत नाही, पण माझ्या मित्राच्या वतीने त्यांनी विचारलं की श्रीकांत गौड्याने अमुक अमुक ठिकाणी फोटो, त्यांनी सांगितलं तसं काय नाही, ते उलट या 4-2 दिवसात गावातच नाही, कुठं वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाहेर आहेत, आणि ते जे आहे ते खोटं आहे। आता फोटो खरं काय जिवंत खरा? मी तुमच्या समोर आहे, शिवसेना आहे, आणि शिवसेनेचा ढाण्यावाग हा मुंबईत पाठवायचा, तुम्ही पाठवणार आहे, फक्त जे काही बोलायचं आहे ते थोडस मनोगत व्यक्त करण्यासाठी तुम्ही म्हटला तसं। उल्हार दादांनी तालुक्यामध्ये काम भरपूर केले, मला हे कळत नाही, ह्याच्या अगोदर आम्हाला कळतच जेवढे आमदार झाले आमदारांचं कामच काय मला माहीत नव्हतं, म्हणजे मला किंवा आपल्यासारख्यांना, आपल्याला माहित आहे का आमदारांनी काय काय कामं करायची? आपल्याला माहित आहे का आमदारांनी काय काय कामं करायची असतात, त्यांचं कर्तव्य काय, किंवा त्यांचा फंड कुठल्या कामासाठी येतोय? नाही वाटत। तर उल्हास पाटील आमदार झाल्यानंतर आमदारांनी कुठली कुठली कामं करायचे असतात ते आम्हाला आत्ता परवा कळाली। कितीतरी आमदार होऊन गेले, त्यांनी काय केलं, त्यांचा फंड कुठे गेला त्यांनाच माहीत। मला वाटतं जे हुशार आमदार असतील त्यांनी यांचा फंड पळवला असेल। म्हणजे ज्यांना मी आमदार झाल्यानंतर, मी विधानसभेचा सदस्य झाल्यानंतर माझ्या नावाचा जो फंड आहे तो माझ्या जनतेत, माझ्या तालुक्यात, माझ्या गावात, माझ्या खेड्यापाड्यात रस्ता करण्यासाठी, दिवाबत्तीसाठी, पाण्यासाठी, स्वच्छ पाण्यासाठी, अनेक कामासाठी वापरायचा असतो, हे त्यांना कदाचित माहितीच नसावं, किंवा टक्केवारीवर तो फंड विकला असावा, असो काय असेल ते असेल, मी एकच सांगतो, एक मान्य करावं लागेल की कुणाला आडवा आणि कुणाला जिरवा ही नीतिमत्ता जराशी बाजूला ठेवावी लागेल। 21 तारखेला येणारा काळ जो उत्तर देईल, मी जाहीरपणे सांगतोय, 21 तारखेला येणारा काळ जो उत्तर देईल, ही चूक भरून निघणार नाही, चूक करू नये, चूक करणारा माणूस चूक करणारच, पण परमेश्वर बुद्धी देवो, फक्त थोडीफार मत कमी होतील, पण उल्हास दादा चांगला आहे। एक जाता जाता सांगतो, उल्हास दादा एक सामान्य कार्यकर्ता आहे, उल्हास दादाने खूप काम केलंय, उल्हास दादाने काम असं केलंय, ते एक उदाहरण सांगतो आणि मी थांबतो। सांगतो महाराज, सापाचा चाबूक आणि वाघावर बसून येत होते, आणि कोण हात न्यायला, अरे माझ्यापेक्षा त्याच्याकडे लोक चालली, म्हणून चांगदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांकडे चालले होते, आणि ज्ञानेश्वर महाराजांना कळलं की असं असं ते यायला, भावंड घाबरली, आता चांगदेव येणार महाराज आणि आपल्यावर काहीतरी परिणाम होणार किंवा आपल्याला त्रास होणार, मुक्ताबाई ढवळून आलं पोटात, दादा एवढा मोठा चांगदेव महाराज सापाचा चाबूक वाघावर बसून आलाय, काय करायचं? ज्ञानेश्वर महाराज शांत होते, ज्ञानेश्वर महाराजांनी निर्जीव भिंत चालवली, ज्ञानेश्वर महाराजांनी निर्जीव भिंत चालवली आणि जण म्हणले, चांगदेव महाराजांना सामोरे गेले, आणि मग चांगदेव महाराजांना कळलं की माझा वाघ आणि माझा सर्पाचा चाबूक हे सगळं खोटं आहे, त्यांनी फेकून दिलं आणि त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पायाशी लोटांगण घेतलं। ज्ञानेश्वर महाराज उल्हास पाटील होणार नाहीत, पण आजच्या कलियुगात ही जी विकासाची गंगा आहे ही निर्जीव भिंत आहे, ही उल्हास दादा पाटील ही निर्जीव भिंत या चांगदेव रूपी राक्षसांच्या पुढे ही भिंत चालवायची, आणि या मुक्ताबाईचा, या भगिनींचा, या भावांचा आशीर्वाद घ्यायचा, प्रचंड बहुमतानं तुम्ही निवडून येणार आहे।